विधानसभेमध्ये मराठा आरक्षणावरून वादळी चर्चा सुरू झालेली आहे. विरोधकांचा गदारोळामध्येच मुख्यमंत्र्यांनी आपली मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची भूमिका आपल्या निवेदनातून मांडली. मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले त्यावर एक नजर टाकूया. काय म्हटलं अध्यक्ष महोदय? कायद्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे अॅन्युअल रिपोर्ट द्यायचा आहे. तरी दुसरं त्यांनी काय म्हटलंय? ऍक्शन टेकन रिपोर्ट द्यायचा आहे. आणि कशावर द्यायचा आहे ऍक्शन टेकन रिपोर्ट? रिकमेंडेशन ऍक्सेप्ट केले असतील तर काय ऍक्सेप्ट केले? रिजेक्ट केले असतील तर काय रिजेक्ट केले? या संदर्भातला रिपोर्ट कायदा सांगतो. आता अध्यक्ष महोदय प्रिसिडेन्स काय आहे? अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये हा 52वा अहवाल आहे. यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाचे 51 अहवाल या ठिकाणी राज्य सरकारकडे सादर झाले. या 51 अहवालापैकी एकही अहवाल या सभागृहात मांडण्यात आलेला नाही, एकही नाही. आणि अध्यक्ष महोदय असं नाहीये, अध्यक्ष महोदय कायद्यातल्या तरतुदी जाती करता पोटजाती करता वेगळ्या नाही आहे. आणि यातल्या अनेक अहवालांमध्ये जाती पोटजाती नाही, जातींच्या संदर्भातलंही रिकमेंडेशन झालं. आता माझं उद्या अध्यक्ष बोलू द्या, तुमचं ऐकलं त्यांचं ऐकू द्या, बिलकुल नाही. अध्यक्ष महोदय या संदर्भात प्लीज खाली बसा, तुमचं सगळ्यांचं ऐकलं त्यांचं ऐकू द्या, तुमचं ऐकलं बसा खाली. नाही नाही खाली बसा प्लीज. राज्य सरकार खाली बसा. नाही नाही बिलकुल. मी हे कमिटमेंट करतोय अध्यक्ष महोदय, या सभागृहात विधेयक आणायच्या आधी या ठिकाणी एटीआर मांडण्यात येईल जो या कायद्यानुसार सांगण्यात आलेला आहे. या कायद्यानुसारचा एटीआर अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये मांडण्यात येईल. अध्यक्ष महोदय दुसरा मी स्पष्टपणे सांगतो, अध्यक्ष महोदय ओबीसी समाजामध्ये जे 52% आरक्षण दिलंय त्याला कुठलीही बाधा न आणता मराठा समाजाला स्वतंत्रपणे या ठिकाणी अध्यक्ष महोदय आरक्षण देण्यात येणार आहे. माननीय भुजबळ साहेब आपण जे सांगितलं त्याची माहिती मी घेतली. 2% आरक्षण जे आपण एसबीसीला दिलंय हे वेगळं आहे, मी आता ती माहिती घेऊन आलो आहे. त्यामुळे राज्यामध्ये आता 52% आरक्षण आहे, 50% नाही. एसबीसीचं 2% आरक्षण जिवंत आहे. या संदर्भात जीएडीने आता सगळी माहिती माझ्याकडे दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी अध्यक्ष महोदय मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते स्वतंत्रपणे या ठिकाणी सरकार देणार आहे. यांच्या मनामध्ये काळावेर आहे, यांच्या मनामध्ये खोट आहे यांच्या मनामध्ये. अध्यक्ष महोदय यांना समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे. दोन समाज एकमेकासमोर यावे आणि भांडावे ही यांची मनसा दिसते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अशा प्रकारचा आग्रह हा या ठिकाणी केला जातोय. अध्यक्ष महोदय मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकार कमिटेड आहे. याच अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाच्या संदर्भातला कायदा हा अध्यक्ष महोदय या ठिकाणी मांडला जाईल, एटीआर देखील मांडला जाईल. आणि त्याचसोबत अध्यक्ष महोदय धनगर समाजाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय अतिशय स्पष्ट भूमिका सरकारने मांडलेली आहे. अहवाल आमच्याकडे आलेला आहे, या अहवालाच्या संदर्भात अभ्यास चाललाय. एका लिमिटेड वेळात आम्ही तो पूर्ण करू. आणि अध्यक्ष महोदय त्याही संदर्भातला एटीआर योग्य वेळी या सभागृहात मांडला जाईल. आणि धनगर समाजाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय आदिवासी समाजाला दिलेल्या सवलतीत कुठेही वाटेकरी न करता अध्यक्ष महोदय आदिवासींच्या आरक्षणावर कुठली गदा न येता अध्यक्ष महोदय धनगर समाजाच्या संदर्भातल्या योग्य शिफारसी केंद्र सरकारला पाठवल्या जातील. अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला यांना विचारायचं आहे, तुम्ही रोज मुस्लिम आरक्षणाचं बोलता, तुम्ही सांगा आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं की त्यातल्या काही जातींना दिलं? मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं नाही अध्यक्ष महोदय, त्यातल्या काही जातींच्या संदर्भात त्यांनी दिलाय. यापूर्वी अध्यक्ष महोदय मुस्लिम समाजातल्या 52 जातींना ओबीसीतलं आरक्षण युतीचं सरकार होतं तेव्हा आम्ही दिलं, युतीच्या सरकारने दिलं अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय हे खरंय अध्यक्ष महोदय,
ज्यावेळी उच्च न्यायालयामध्ये केस झाली, उच्च न्यायालयामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी नोकरीवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, शिक्षणावर दिली नाही, पण अध्यक्ष महोदय ही जरी स्थगिती दिली नाही तरी अंतिम निर्णय दिला नाही. कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल त्यांना मागास घोषित करावं लागतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अशा प्रकारे अध्यक्ष महोदय त्यांना मागास घोषित करण्याच्या संदर्भात केवळ आणि केवळ मागासवर्ग आयोगाला अधिकार आहे. यांना जर वाटत असेल तर त्या ज्या 40-42 जाती म्हणतायत त्यांना मागासवर्ग आयोगाकडे पाठवा. मागासवर्ग आयोग त्याच्यावर निर्णय करेल. मागासवर्ग आयोगाचा निर्णय राज्य सरकारवर बंधनकारक असेल. पण अध्यक्ष महोदय यांना मुस्लिम समाजाला फसवायचं आहे, हे फसवायचं आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण नाहीये, फसवायचं आहे यांना. हे मतांचं राजकारण करतायत या राज्यामध्ये, हे मतांचं राजकारण करतात अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझा सवाल आहे, जर तुम्ही अशा अध्यक्ष महोदय मला सांगा मुस्लिम समाजाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मध्ये तुम्ही स्कॉलरशिप का नाही दिली अध्यक्ष महोदय? आम्ही दिली अध्यक्ष महोदय. 50% त्यांच्या पैसे आमच्या सरकारने हा निर्णय केला का तुम्ही केला ना अध्यक्ष महोदय? कारण तुम्हाला मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतांकरता करायचा आहे. तुम्ही त्याला वोट बँक समजता. तुम्ही त्यांना अध्यक्ष महोदय त्यांचा विकास करायचा नाही आहे. नाहीतर रंगनाथन आयोग कोणाच्या काळात आला? सच्चर आयोग कोणाच्या काळात आला? का तुम्ही रंगनाथन आयोग आणि सच्चर आयोगाच्या नंतर मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही? का नाही दिलं सांगा? याचं कारण आहे तुम्ही ठोंगी आहात. तुम्हाला केवळ राजकारण करायचं आहे, मुस्लिम समाजाला भडकवायचं आहे. मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू, प्रत्येक समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू अध्यक्ष महोदय. या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. अध्यक्ष महोदय मराठा समाजाला आरक्षणाचा कायदा करू, या नियमानुसार ETR देखील मांडू, धनगर समाजाचा प्रश्न देखील सोडवू. आणि अध्यक्ष महोदय यांना आता केव्हा राजकारण करायचं आहे हे राजकारण मान्य नाही अध्यक्ष महोदय. समाज विघातक अशा प्रकारच्या कृती करू नका. हात जाळून विनंती आहे याच्यावर राजकारण करू नका. एकत्रितपणे निर्णय करू, एकत्रितपणे समाजाचे प्रश्न सोडवू. पण तुम्ही जर निव्वळ राजकारण कराल तर राजकारणाला राजकीय उत्तर द्यायला देखील आम्हाला येतं. आम्ही राजकीय उत्तरच त्याला देऊ अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय या प्रश्नावर राज्य सरकारनं अतिशय समर्पक उत्तर दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय यांना राजकारण करू द्या. राज्य सरकार आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळामध्ये जोरदार आणि महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत आणि याच सगळ्या घडामोडींच्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त News18 लोकमत.